ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणीत नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या चो घरी चोरी पाच तोडे सोन्यासह तीन लाखाचा एवज लंपास निपाणीत चोरट्यांचा उपद्रव सुरूच असून चोरट्यांनी अकोळ क्रॉस येथून नगरपालिकेचे कर्मचारी अशोक शंकर घानगेर यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचं कुलूप तोडून चोरट्यांनी भर दिवसा पाच तोळे सोन्याचे दागिने रोख रक्कम सह सुमारे तीन लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली अशोक घानगेर हे मूळचे करंजगा तालुका हुक्केरी येथील रहिवासी असून ते नगरपालिकेमध्ये ऑपरेटर म्हणून काम करतात त्यांच्या वडिलांचं बुधवारी निधन झाल्याने ते आपल्या कुटुंबियांचं मूळ गावी गेले होते नेमकी हीच संधी साधून चोरट्यांनी शहराबाहेर येलं अक्कुळ क्रॉसला लागून असलेल्या वनशेट्टी पार्कमध्ये भाडोत्री बंगल्यात राहत असलेले घाणगेर यांचा बंद बंगल्याचा दरवाजा फोडून चोरट्यानी आतमध्ये प्रवेश करून तिजोरी मधील पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण सुमारे तीन लाखाचा एवज लंपास केला रात्री उशिरा बसवेश्वर चौक पोलिसात चोरीची नोंद झाली त्यानुसार घटनास्थळी उपनिरीक्षक डी बी कोतवाल यांनी भेट देऊन पाहणी केली याबाबत रात्री उशिरापर्यंत बसवेश्वर पोलिसात चोरीची नोंद घेण्याचं काम सुरू होतं महानकरे न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव हो।